तर संजय सर, तुम्ही जेव्हा संजय दत्त सरांबरोबर शूटिंग करत होतात तेव्हा त्यांनी तुमच्यासाठी खुर्ची मागवली? नाही नाही नाही, ती काय झालं, वास्तव सिनेमा जेव्हा करणार होते तेव्हा महेशजींना मी त्यांना वाटले की हा रोल संजयने करावा. बरोबर. मला आठवतं मी रुईया नाक्यावर होतो आम्ही, हा पण उदय विदय आम्ही सगळे गप्पा मारत बसलो होतो आणि तेव्हा पेजर होता. बरोबर. मोबाईल नव्हता, पेजर कॉल इमिजिएटली, आणि तो तिथला नंबर होता त्या बंगल्यातला. मी फोन केला कुठे असेल, तिथून डायरेक्ट मर्डला ये मला सांगितलं या बंगल्यावर. एका तासात बाईकने असा करत 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 गेलो. हा लटका ठीक आहे, मग कपडे वगैरे मला घातले आणि तो एक सीन केला. आणि त्यावेळेस काय करायचं, सिनेमा पहिला शॉट झाला ना की ते फुटेज आहे ना लॅबमध्ये जायचं, ते डेव्हलप व्हायचं आणि ते चेक करायचे की हा चांगला आहे. आणि ते बघायला सगळेच गेले होते, म्हणजे आम्ही नव्हतो, मेन म्हणजे संजय दत्त किंवा महेश मांजरेकर आणि प्रोड्युसर. बरोबर. दुसऱ्या दिवशी त्याच बंगल्यात शूटिंग होतं आणि मी चहा पीत बसलो होतो, बाबा येणार होता, मेकअप वगैरे करून चहा सांगितलं, मला एक चहा द्या ना जरा. तर मी स्पॉटवरनी चहा आणून दिला आणि तिथे कोपऱ्यावर खाली पायऱ्यांवर बसलो होतो. बाबा आपला नेहमीच्या याने, बाबा आला, बाबा आला, आला. त्यांनी सगळ्यांना हातबीत केला, बघितलं आणि माझ्याकडे बघितलं, परत आला माझ्याजवळ आणि मला हात मिळवला. क्या काम किया है, बहुत अच्छा काम किया है, क्या बात है, वेरी नाइस. मैंने कल देखा, मैं बोला महेश को भी, बोला मैं उसको, अच्छा है. और ए इधर, त्यांनी ह्याला बोलवलं मॅनेजरला, इसके आगे ये अगर नीचे बैठा हुआ दिखा तो क्या करूँगा मालूम है ना, उसको कुर्सी मिलना मांगता है और चाय मिलना मांगता है, कभी नीचे बैठना बैठा हुआ नहीं चाहिए. त्या दिवसापासून मला खुर्ची मिळायला लागली. वा, तुम्हाला खुर्ची मिळाली आणि आय थिंक अख्ख्या भारताला हा 1.5 फुट्या मिळाला. आय थिंक इट डिझर्व्स इट. एकदा जोरदार टाळ्या संजय सरांसाठी झाल्या पाहिजेत. लहानपणी घरच्यांबरोबर उन्हाळ्याच्या सुट्टीत मी जायचो, मग नंतर लक्षात आलं 5-7 वेळा गेल्यानंतर की तिकडेच्या सगळ्या गोष्टी त्याच आहेत. मग मला एकटं घरी राहण्यातली गंमत वयानुसार आणि मित्र परिवारानुसार कळायला लागली होती. मग मी घरी राहायचो, मग सगळ्या वेळापत्रक बदलून जायचं. सकाळ दुपारच्या वेळेला उठायचो, संध्याकाळच्या खाण्याच्या वेळेला निहारी करायचो, करत 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 मग उशीर व्हायचा. तर एकदा सगळे भुकेलेले होते, तर काहीतरी करायला पाहिजे, तर भात करता येत होता, भात लावता येत होता. मग पिठलं करायचं, तर साधारण अंदाज होता, म्हणून मग मी पिठल्याचं साहित्य आणलं, कांदा बिंद सगळं फोडणी केली आणि बेसन टाकलं त्यात आणि पाणी घातलं. पाणी घातल्यानंतर ते रॉकेलपेक्षाही पातळ झालं, म्हणून मग मी बेसन घातलं. बेसन घातलं तर ते दगडफेकीला उपयोग केलेली, एवढं कडक झालं, म्हणून मी पुन्हा पाणी घातलं. पुन्हा पाणी घातल्यानंतर ते ग्लिसरीन सारखं असं झालं, मग मी पुन्हा जेव्हा त्याच्यामध्ये बेसन घातलं तेव्हा भांडं भरलं, म्हणून ते दुसऱ्या भांड्यात केलं. मग पुन्हा पाणी, पुन्हा पिठलं, पुन्हा कांदा करत 1, 2, 3 करत दिवाळीला आमच्याकडे तेव्हा बरीच माणसं यायची वगैरे, म्हणून एवढ्या भांड्यात चिवडा करायची. शेवटी त्या भांड्यात ते होतलं. एकच गोष्ट होती, चव मात्र मी धरून बसलो होतो. आणि मग ते एवढं पिठलं झालं की मग आता काय करायचं, मग भात वाढवला. आणि आम्ही 6 माणसं होतो, ते पिठलं मी त्या रात्री, दुसऱ्या दिवशी सकाळी, दुसऱ्या दिवशी दुपारी, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, तिसऱ्या दिवशी सकाळी आणि चौथ्या दिवशी दुपारच्या वेळेला उरलेलं देऊन टाकलं, इतकं ते पिठलं झालं. साधारण 22 ते 24 माणसांचं पिठलं झालं, जे मनात 5 लोकांचं करायचं होतं. मला ऍक्च्युली बघून खूप इच्छा झाली होती खायची, पण डेंटिस्टचा खर्च वाढेल महाराज म्हणून. थँक्यू. पण वैधानिक इशारा. संजय काय सांगू तुला, अरे पुरुषांचा जन्म फार वाईट रे, फार वाईट. आपल्यावर कोणी पुस्तकं लिहित नाही, कोणी लेख लिहित नाही, आपल्या बाजूनी काही कायदे नाहीत, काही नाही. अरे लग्न झालं त्याच्यानंतर बायको म्हणत होती ही गोष्ट बरोबर नाही, जरा बदल स्वतःला. हे बदललं, मग ते बदललं, ते बदललं, सगळं बदललं. सोपं होतं, बायको बदलायची. अरे नाही, ते एवढं कशाला केलं, ते तर सोड. सगळं बदलल्यानंतर बायकोला सांगितलं, बघ मी आता बदललो ना, त्याच्यावरती काय म्हणाली, शी तू पूर्वीसारखा नाही राहिलास, मग कशाला बदलायला लावला, चांगलं चाललं होतं माझं. माझ्या घरी पण तेच रडगाणार रे बाबा, नको हा जन्म पुढच्या जन्मी बाबा, मी बायको होणार आणि तिला नवरा करतो की नाही बघ. अरे फार फार, तो हा तरी तरी मी लग्नात हुंडा घेतला नाही, वाचले मी आता पुढच्या वेळी हुंडा याडायस. 4 पैसे अडी अडचणीला आले असते माहितीये, मग
अरे पण कोणी तक्रार केली असती तर. अरे कोण नाही तक्रार करत रे. बरोबर बुगड्यांची श्रेया ब काय झालं एवढं घेतलं आहे कोणाच्या तोंडावर घेतलं. अरे कसं दाबायचं तिला माहिती ती आहेच तसली. अरे तुला आत्ताची गोष्ट सांगतो. अरे तुला माहिती मला आत्ताची गोष्ट इंटरेस्टिंग आहे. आता तिथे दिग्दर्शक संजय जाधव आले होते तर काय नाटक रे तिची. तो म्हणाला तिला की काही नाही तू हल्ली माझा फोन उचलत नाही हे नाही घळा घळा पाणी डोळ्यातून काम मिळावं म्हणून घळा घळा डोळ्यातून पाणी ह्या अशा आहेत त्या अशी ही पोरगी आहे. अरे आणि जरा वेळी बघितलं तिथे हॅपी बर्थडे चालू होतं.